शिवसेना भाजप युती झाल्याचे परिणाम आता राज्यात दिसू लागलेत. रायगडमध्येही भारतीय जनता पार्टीने युतीमध्ये आपले स्थान भक्कम करण्यासाठी विधानसभेच्या अधिक जागांसह मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकल्याने युतीमध्ये पहिली ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती होऊन काही दिवस होत नाहीत तर अनेक ठिकाणी याबाबतची मतमतांतरे समोर येऊ लागलीत. प्रत्येक जिल्ह्यात आपल्यापेक्षा युतीमधील पक्ष मोठा होणार नाही याची काळजी दोन्ही पक्ष घेताना दिसत आहे. रायगडमध्येही भाजपने अशीच आक्रमक भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. लोकसभेचा रायगड मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे, त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातील श्रीवर्धन आणि पेण हे दोन आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण आणि पनवेल मतदारसंघ अशी रायगडमधील चार मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला मिळावे असा ठराव भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते संमत झालाय. केवळ विधानसभा मतदारसंघावर न थांबता मावळ लोकसभा मतदारसंघावर देखील भाजपने आपला दावा प्रस्थापित करताना महापालिका, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला मिळालेल्या मतांची आकडेवारी पुढे केली आहे. रायगड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाची जिल्हा बैठक आज सुधागड तालुक्यामध्ये झाली. रायगड जिल्ह्यात जे दोन लोकसभा मतदारसंघ येतात त्यातल्या रायगड लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यतः संघटनात्मक गोष्टीवर चर्चा झाली, त्याचबरोबर चार मतदारसंघाची आणि मावळ लोकसभेची मागणी पक्षाकडे करण्याचा ठराव आज पारित झाला. त्यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीवर्धन, पेण आणि आपल्या मावळमध्ये उरण, पनवेलचा भारतीय जनता पक्षाकडे ऑलरेडी आहेच, आणि रायगड आणि मावळ या लोकसभा मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाची मागणी पक्षाकडे एकमुखाने करण्याचा ठराव पारित झाला. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व नगरपालिका, महानगरपालिका या भारतीय जनता पक्षाकडे आहेत. 6 पैकी 3 आमदार भाजपचे आणि कमळ या रेषेवर पडले साधारणपणे 4 ते 4.5 लाख मत आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा भारतीय जनता मागणी केलीच, परंतु पिंपरी चिंचवड आणि घाटाच्या वरचे जे 3 मतदारसंघ आहेत तेथील कार्यकर्त्यांनीसुद्धा एकमताने मागणी केलेली आहे की रायगड मावळ लोकसभा मतदारसंघ हा ह्या वेळेला भारतीय जनता पक्षाकडे असेल. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पाली तालुक्यातील झाप येथे ही बैठक झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्यासह अनेक तालुकाध्यक्ष उपस्थित होते. आता रायगड जिल्ह्यातील 7 पैकी 4 मतदारसंघावर आणि थेट मावळ लोकसभेवर भारतीय जनता पार्टीने दावा केल्याने शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. रायगड माझ्यासाठी अजय गायकवाडसह विपुल उभारे, माणगाव. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.